बेडगमधील अतिक्रमण आणि कमान प्रश्नी समस्त आंबेडकरी समाजाच्या युवकांकडून मुंडन आंदोलन। आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी निषेध म्हणून चार युवकांचे मुंडन। बेडगमधील अतिक्रमण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होणाऱ्या कमान पडल्याच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी समाजाकडून मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले व विराट मोर्चासुद्धा काढण्यात आला होता। आजचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून आज चौथ्या दिवशी समस्त आंबेडकरी समाजाच्या चार युवकांकडून मुंडन आंदोलन करण्यात आले। चार दिवसांचे उपोषण म्हणून समाजातील चार युवकांनी आज मुंडन आंदोलन करून घटनेचा निषेध व्यक्त केला। यावेळी जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बेडगमधील अतिक्रमणित दुकानधारकांना नोटिसा बजावल्या आहेत तर समाजाकडून अतिक्रमणित बांधकाम पाडल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला। तर यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि बेडगचे सरपंच उमेश पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली। मिरज तालुक्यातील बेडगावामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने होणारी स्वागत कमान काही जातीय दृश्यातून तेथील सरपंच व जातीवादी लोकांनी कमान 23 फुटापर्यंत आलेले असताना त्यांनी जाणीव देशातून पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कमान जमीनदोस्त केलेली आहे आणि आज आमचा उपोषणाचा चौथा दिवस आहे। गेली चार दिवस आमच्या माता भगिनी उपोषण करत आहेत। उपोषणकर्त्यांची तब्येत खालवलेली असताना सुद्धा येथील प्रशासनाने आम्हाला जसा कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने कारवाई अजून झाली गेलेली नाही आणि या पोलीस प्रशासनाचा व येथील सर्व शासकीय यंत्रणेचा या जातीवादी पालकमंत्र्याचा निषेध म्हणून आजच्या चौथ्या दिवशी आम्ही चार जण मुंडन करत आहोत आणि उद्याच्या दिवशी जर आम्हाला न्याय मिळाला नसेल तर होणाऱ्या जबाबदारीस हा जातीवादी पालकमंत्री सुरेश खाडे असेल त्याची नोंद घ्यावी। जात असलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ या जातीयवादी सरपंच उमेश पाटील, या जिल्ह्याचा निष्क्रिय पालकमंत्री सुरेश खाडे व त्यांचे सर्व सदस्य, मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देशमुख व त्यांचे सहकारी अधिकारी कोकाटे, तसेच ग्रामसेवक असतील, इतर अधिकारी असतील, यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची आपण मागणी केलेली आहे। पण प्रशासनाकडून आपल्याला अपेक्षित अशी हालचाल होत नसल्यामुळं आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, त्यामुळं या जातीयवादी पालकमंत्री सुरेश खाडेंचा, उमेश पाटलाचा आणि या प्रशासनाचा निषेध म्हणून आज आमच्यातील चार समाज बांधवांनी स्वतःचं मुंडन करून या प्रशासनाचा आणि या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध नोंदवलेला आहे। आणि मला असं सांगायचं आहे की उमेश पाटील या बेडक गावातील सर्व इतर जातीतील लोकांना भडकवण्याचं काम करत आहे। आमचा आंबेडकरी समाज या बेडक गावातील सर्व जाती धर्माशी सलोख्यानं राहत होता आणि अजूनही राहतो। बेडक गावातील इतर जाती धर्मातील लोकांशी आमचा संघर्ष नाही, पण उमेश पाटील तिथल्या इतर समाजातील लोकांची माती भडकवून आमचा लढा आहे तो प्रशासनाशी आहे। प्रशासनानं आमच्यावर अन्याय केलेला आहे म्हणून आम्ही प्रशासनाशी झगडतोय, या जातीवादी सरपंच उमेश पाटलाशी झगडतोय। पण उमेश पाटील या बेडक गावातील इतर जाती धर्माच्या लोकांना भडकवून या गावामध्ये जाती थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। आणि माझी बेडक गावातील सर्वांना विनंती आहे, बेडक गावातील शुद्ध नागरिकांनी या उमेश पाटलाचं षडयंत्र ओळखावं। उमेश पाटील कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांची कमान पाडण्याचं धाडस करतो, त्याचा उद्देश काय होता, या पालकमंत्र्याचा, सुरेश खाडेचा आणि उमेश पाटलाचा दंगल घडवण्याचा डाव होता, त्यामुळं या आमच्या प्रशासनाच्या निषेधार्थ आम्ही आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी चार समाज बांधवांनी मुंडन केलेलं आहे। उद्या जरी प्रशासनानं काही कारवाई केली नाही तर उद्या उपोषणाचा पाचवा दिवस असेल, आमच्या ते पाच बांधव उद्या पाच जणांचं मुंडन करून या शासनाचा निषेध करणार आहोत। जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जाणार नाही, संबंधितांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, संबंधितांच्यावर 52-53 नोटिसा निघणार नाहीत, 63 अतिक्रमण धारकांची अतिक्रमण जमीनदोस्त होणार नाहीत, तोपर्यंत आमचं आमरण उपोषण आणि हा लढा सुरूच राहील, अशा पद्धतीने मी जाहीर इशारा देतो। जय भीम, जय भारत।